राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका वंदितो चरण। जय हरी विठ्ठल। आजही गोदामाईच्या तिरी भगवंतांच्या लीलास्थळी आपल्याला बघण्यास मिळतात। भक्त या ठिकाणी दर्शन घेत प्रभू श्रीराम आणि त्यांच्या लीलांचे स्मरण करतात। अयोध्येपासून पंचवटी पर्यंत प्रभू श्रीरामांचा प्रवास हा आपण मागील भागात बघितला। जर आपण बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। आता यापुढे सीतादेवीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीराम त्या सुवर्ण हरिणाचा म्हणजेच मायावी मारीच राक्षसाचा पाठलाग करू लागले। बंधू लक्ष्मण पंचवटीमध्ये सीतादेवीच्या रक्षणासाठी तिथे थांबले होते। हरिण अतिशय जलद गतीने परंतु थबकत थांबत पळत होते, कारण त्याचा उद्देश होता की प्रभू श्रीरामांना पंचवटीपासून दूर घेऊन जाणे। म्हणून हा हरिण थांबायचा आणि प्रभू श्रीराम पाठलाग करत आहे का हे मागे वळून बघायचा। पुढे हरणाला लक्षात आलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे। त्याने मागे वळून आपली पाठ चाटली, त्या गावाला नाव पडलं चाटोरी। पुढे काही अंतरावर हरणाने जेव्हा मागे वळून पाहिले तर मावळणारा सूर्य आणि चंद्राप्रमाणे दिसणारे प्रभू श्री रामचंद्र धनुष्य घेऊन त्याच्याकडे येत होते। एकाच वेळी सूर्य आणि रामचंद्र यांचे दर्शन झाल्यामुळे त्या गावाला नाव पडलं चांदोरी। काही अंतरावर जोरात पळताना हरणाच्या गळ्यातला गोंडा देखील खाली पडला आणि म्हणून त्या गावाला नाव मिळालं गोंडेगाव। ह्या सर्व गावांची नावे अगस्ती ऋषींनी प्रभू श्रीरामांच्या लीलांवरून ठेवली असं जुने लोक सांगतात, कारण ही गावं देखील अतिशय पुरातन आहे। आता प्रभू श्रीरामांनी बाण काढला आणि तो मंत्राने सिद्ध केला ते ठिकाण म्हणजे बाणेश्वर। या गोदावरी माईच्या तटी आपल्याला भगवान शिवजींचे अनेक पुरातन असे शिवलिंग दर्शनास मिळतात। याचं कारण असं की ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम गेले होते त्या त्या ठिकाणी भगवान शिवजी स्वतः प्रभू श्रीरामांचे स्मरण करत। भगवान शिवजींचे आराध्य हे प्रभू श्रीराम होते आणि प्रभू श्रीरामांचे आराध्य भगवान शिव। ज्या ठिकाणी हरिण कुठे आहे असा प्रश्न भगवंतांना पडला ते ठिकाण म्हणजे कोठोरे, आणि ज्या ठिकाणी भगवंतांनी बाण सिद्ध केला ते ठिकाण म्हणजे बाणेश्वर। आता पुढे काही अंतरावर भगवंताने जाऊन धनुष्याचा चाप ओढला म्हणून त्या गावाला नाव पडलं चापडगाव, आणि भगवंत पुढे काही अंतरावर जाऊन त्या ठिकाणी भगवंतांनी ठाण मांडला आणि भगवंत बाण सोडणार म्हणून त्या गावाला नाव पडलं ठाणगाव। आता नदीच्या पलीकडे गोदामाईच्या पलीकडे थरथरणारं हरिण घाबरून गेलं होतं म्हणून त्या गावाला नाव पडलं काथरगाव, आणि या ठिकाणी ते चक्रावलं आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान शिवजींचं चक्रेश्वर महादेव असं नाव पडलं। आता भगवंत बाण सोडणार म्हणजे आपला मृत्यू जवळ आला आहे म्हणून घाबरून त्या हरणाने नदीच्या पलीकडे नांदूरमधमेश्वरकडे उडी मारली। भगवंतांनी बाण सोडला आणि तो त्या हरणाच्या खुराला लागला। ते हरिण त्या ठिकाणी जखमी झाले म्हणून ते ठिकाण मृगव्याधेश्वर। आजही या ठिकाणी भगवान शिवजींचं पुरातन असं मंदिर आपल्याला दिसतं, त्याचं नाव आहे मृग व्याधेश्वर। मृग म्हणजे हरिण आणि व्याधा म्हणजे जखम झाली। ज्या ठिकाणी हरणाला जखम झाली ते हे मृग व्याधेश्वर आजही या घटनेचं साक्ष देतं। त्यानंतर करंजीच्या घनदाट वृक्षांमधून हे हरिण आता वायुवेगाने पळू लागलं। मारीच्याला समजलं की आता मृत्यू जवळच आलेला आहे। या करंजींच्या वृक्षामुळे त्या गावाला नाव भेटलं करंजी। पुढे जाऊन हे हरिण झाडांना खेटले म्हणून गावाला नाव भेटलं खेडले। भगवंतांनी सिद्ध केलेला बाण या हरिणाच्या खुराला लागून पुढे गोदामाईच्या खडकांना भेदत तास करत गेला। आजही इथे गोदामाईचे खडक जर आपण बघितले तर ते भेदलेले दिसतात, त्यांना तास केलेला दिसतो। आज या गावाला चास म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी चासनळीला जर आपण आलो तर त्या ठिकाणी आजही गोदामाईचे खडक आपल्याला भेदलेले दिसतात। त्यानंतर पुढे दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या भूमीतून हे हरिण पुढे पळू लागले आणि कोकू लागले, लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा वाचव। जिथे हरिण कोकलं ते ठिकाण म्हणजे कोकमठाण। अशा प्रकारे कोकून हे हरिण आता बाबळीच्या घनदाट अरण्यामध्ये घुसले म्हणून त्या गावाला नाव पडलं बाबळेश्वर। मायावी हरणाचा आवाज पंचवटीपर्यंत आला। सीतादेवी लक्ष्मणाला म्हणू लागल्या, तुमच्या भावावर संकट आले आहे, तुम्ही लवकर जा। परंतु लक्ष्मणजी म्हणाले, त्रैलोक्याचा मालक त्याला कधी संकट येईल का? सीतामाईने जेव्हा लक्ष्मणजींवर संशय व्यक्त केला तेव्हा मात्र लक्ष्मण रेखा लक्ष्मणाने ओढली आणि सीतादेवीला म्हणाले, माते या लक्ष्मण रेषेच्या पुढे जाऊ नका, जोपर्यंत तुम्ही या लक्ष्मण रेषेमध्ये आहात तोपर्यंत सुरक्षित आहात। आणि प्रभू श्रीरामांच्या दिशेने लक्ष्मणजी धावले। आता पुढे मातुल म्हणजे मामा आणि ठाण म्हणजे थांबला।
ज्या ठिकाणी मारीच मामा शेवटचा थांबला ते ठिकाण म्हणजे मातुलठाण। हरिणाने शेवटचा हंबरडा फोडला म्हणून त्या गावाला नाव भेटलं हमरापूर। तेथून ते हरिण चेंडू सारखं उडालं म्हणून त्या गावाला नाव पडलं चेंडूफळ। हरणावरती संकट आलं होतं आणि हे संकट जे आलं तेव्हा त्या ठिकाणी त्याने जोरात उडी मारली म्हणून त्या ठिकाणी संकटेश्वर महादेव आहे। म्हणून जवळच संकटेश्वर महादेव यांचं दर्शन आपल्याला होतं। फार पुरातन मंदिर आहे आणि या ठिकाणी जर आपण दर्शन घेतलं तर आपल्याला आठवेल की या ठिकाणी हरणावरती संकट आलं होतं आणि भगवान शिवजी इथे येऊन या लीलेचं स्मरण करतात। आता भगवंतांनी बाण अभिमंत्रित केला म्हणून या ठिकाणी अजून एक बाणेश्वराचं मंदिर आहे आणि तो मारीच राक्षसाला मारला। जेव्हा हा बाण मारीच राक्षसाला लागला तेव्हा त्याचे शरीर म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली ते गाव म्हणजे कायगाव, तिथे पुढे जवळच त्याला मुक्ती मिळाली आणि म्हणून त्या ठिकाणी आहे मुक्तेश्वर महादेव। ज्या ठिकाणी हरणाला मुक्ती मिळाली ते ठिकाण म्हणजे मुक्तेश्वर महादेव। पुढे ज्या ठिकाणी हरणाचे डोके पडले ते म्हणजे टोका। आणि ही घटना घडल्यानंतर सगळ्या देवी देवतांनी भगवंतांवरती पुष्पवृष्टी केली ते गाव म्हणजे देवगाव, रंगारी देवगाव हे ते ठिकाण। आता लक्ष्मण धावत धावत प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी पंचवटीवरून निघाले होते, पळत पळत त्या ठिकाणी भगवंतांकडे भेटले आणि ते ठिकाण म्हणजे नागमठाण। आता रावण सीतादेवीकडे साधू रूपामध्ये भिक्षा मागण्यासाठी आला होता। रावणाने कशा प्रकारे सीतादेवीचे हरण केले, सतीने प्रभू श्रीरामांची कुठे परीक्षा घेतली, जटायूचे शौर्य आणि अंतिम संस्कार, शबरीची भेट, हनुमंतांची भेट ही कशा प्रकारे आणि कुठे झाली हे आपण पुढील भागात बघू। तोपर्यंत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।